लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीसाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कोर समितीची बैठक सुरू आहे. मित्रपक्ष राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला कोणत्या जागा सोडायच्या याबाबत या बैठकीमध्ये आज निर्णय होणार आहे. काही वेळापूर्वी ही बैठक सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीसोबत काही मतदारसंघ अदलाबदल सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि मुख्य म्हणजे या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित आहेत. काँग्रेसच्या कोर कमिटीची ही बैठक सध्या सुरू आहे. त्याचबरोबर काही मतदारसंघातले उमेदवार निश्चितही आज या बैठकीमध्ये चर्चेअंती होणार आहेत. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक सध्या होतीये. सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा मुद्दा या बैठकीमध्ये चर्चेला जाण्याची शक्यता आहे. स्वतः राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या बैठकीमध्ये सध्या उपस्थित असल्याचं कळतंय. राधाकृष्ण विखे पाटील राजीनामा देणार का याबाबत बऱ्याच चर्चा सध्या होत होत्या आणि त्यामुळे निश्चितच या बैठकीला एक वेगळं महत्व प्राप्त झालं होतं. अर्थातच निवडणुकीचे महत्वाचे मुद्दे या बैठकीमध्ये चर्चिले जाणार आहेत जातात. यामध्ये उमेदवार निश्चिती आहे. काही मतदारसंघ हे मित्रपक्षांबरोबर बदलायचे आहेत तर राष्ट्रवादीबरोबर सुद्धा काही मतदारसंघांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी सध्या आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, राधाकृष्ण विखे पाटील या बैठकीला उपस्थित आहेत, काय नेमकी भूमिका ते मांडू शकतात, ते राजीनामा देणार का? अनुपमा, राधाकृष्ण विखे पाटील यांनी यापूर्वीच आपली भूमिका पक्षश्रेष्ठांकडे मांडलेली आहे. सुजय विखे हे भाजपमध्ये का गेले आणि त्यांना रोखण्यासाठी आपण काय 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 प्रयत्न केले या संदर्भातील सविस्तर माहिती जी आहे ती राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठांना 2 दिवसापूर्वीच दिल्लीत दिलेली. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याविषयी आजच्या बैठकीत कुठलाही निर्णय किंवा चर्चा होण्याची शक्यता नाही आहे. कारण हा सर्वस्वी विषय जो आहे, निर्णय जो आहे, तो दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींचा आहे. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत त्यासंदर्भात कुठलीही चर्चा होणार नाही आणि सध्या तरी राधाकृष्ण विखे आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार नाहीत हे स्पष्ट आहे. यापूर्वी सुद्धा राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण राजीनामा देणार नसल्याची माहिती जी 24 तासाला दिली होती, पक्षाने त्यांच्याकडे राजीनामा मागितलेला नाही. परंतु पक्षासमोर त्यांनी भूमिका ठेवताना पक्षश्रेष्ठी आपल्या संदर्भात जो कोणता निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल अशी भूमिका मांडलेली आहे. आज काँग्रेसची जी बैठक होते त्यात प्रामुख्याने मित्रपक्षांबरोबरचा जागावाटपाचा तिढा जो कायम आहे त्यावर चर्चा होणार आहे. अनुपमा, आता अर्ज भरायला पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या मतदानाचे अर्ज भरायला काही दिवसच शिल्लक आहेत आणि काँग्रेसशी अजून जागावाटपाची चर्चा मित्रपक्षांबरोबर पूर्ण झालेली नाहीये. त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. विशेषतः राजू शेट्टींना एक जागा सोडायची, ती जागा वर्धा असणार आहे की सांगली, त्यासंदर्भातला निर्णय आज काँग्रेसच्या बैठकीत होणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर काही जागांशी अदला बदल आहे त्याचा विषय आहे. रावेर, औरंगाबाद आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 मतदारसंघांसंदर्भात चर्चा करूया. मात्र अशोक चव्हाण यांनी राधा कृष्ण विखे पाटीलांबद्दल नेमकं ते काय म्हटलेले आहेत ते आपण ऐकूया. नगरची जागा त्यांच्याकडेच होती, ती जागा त्यांना देण्यासंदर्भामध्ये आमची मागणी होती, ती पूर्ण होऊ शकली नाही, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता तो विषय संपलेला आमच्या दृष्टीने. तर अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे आणि त्यांची ही प्रतिक्रिया होती. पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या बरोबर आहेत. दीपक, सध्या मित्रपक्ष नाराज आहेत जसं आपण आता सांगितलं की राजू शेट्टींबरोबरचा तोडगा निघणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि आज बहुधा तोडगा निघू शकतो. काही मतदारसंघांमध्ये अदलाबदल सुद्धा राष्ट्रवादी बरोबर होऊ शकते, हे नेमके कुठले मतदारसंघ आहेत? कधीपर्यंत ही सगळी बैठक होणं अपेक्षित आहे? कधी या बैठकीतून हे सगळे मुद्दे बाहेर येतील? अनुपमा, जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस या सगळ्या निर्णय विषयांसंदर्भात आजच अंतिम निर्णय घेणार आहे आणि राजू शेट्टींचा जो विषय आहे, राजू शेट्टींनी अल्टिमेटम दिलेला आहे की आज जर हा जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर 15 जागांवरती ते आपले उमेदवार घोषित करतील आणि लोकसभा निवडणुकीला सोबळावर सामोरे जातील. त्यामुळे आजच राजू शेट्टींसंदर्भात काँग्रेसला भूमिका घ्यावी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने हातकणंगले हा आपल्याकडचा मतदारसंघ यापूर्वीच राजू शेट्टींसाठी सोडलेला आहे. आता काँग्रेसला वर्धा किंवा सांगली या 2 मतदारसंघांपैकी कुठला मतदारसंघ राजू शेट्टींना सोडायचा या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. आज त्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. वर्धा किंवा सांगली या 2 पैकी 1 मतदारसंघ जो आहे तो राजू शेट्टींना सोडला जातो. इतर 3 मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आदला बदल करायचे आहेत. त्याच्यात औरंगाबाद हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. त्यासंदर्भात काँग्रेसने कुठलाही निर्णय घेतलेला नाही, सध्या तरी हा मतदारसंघ सोडायचा नाही अशी काँग्रेसची भूमिका आहे. दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ राष्ट्रवादीला हवा आहे आणि अशी शक्यता आहे की नारायण राणे या ठिकाणावरून त्यांचे पुत्र जे आहेत निलेश राणे ते निवडणूक लढवतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठी
प्रतिबिंबावर ते निवडणूक लढवतील आणि त्यामुळे काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादीला सोडावी असा एक प्रस्ताव आहे आणि रावेरची राष्ट्रवादी काँग्रेसची जागा जी आहे ती काँग्रेसला सोडली जाईल. या संदर्भात काय निर्णय घ्यायचा त्याच्यावर सुद्धा आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. रावेर, रत्नागिरी आणि औरंगाबाद ह्या तीन महत्वाच्या जागा आहेत, त्याबाबत चर्चा होईल. धन्यवाद दीपक दिलेल्या माहितीसाठी आणि याबाबतचे अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू. तूर्तास धन्यवाद. We'll be right back.